नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सगळे कसे आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात. शुभ सकाळ. बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. शाळा बंद, शिक्षण सुरू. मी संजना विश्वनाथ गुरव, सावित्रीबाई फुले बाल विकास प्राथमिक विद्या मंदिर, आपणा सर्वांचे या ऑनलाइन उपक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. इयत्ता तिसरी विषय आहे भाषा. दिनांक आजची आहे 17/10/2020. आता मी काही तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारते हा. मग रेज हँड केलात की मी त्याला लगेच सांगणार. सगळे जण टीव्ही बघता बरोबर की नाही? टीव्ही बघितल्यानंतर काहीतरी आपल्याला आवडीचा आपण कार्यक्रम बघतो आणि कार्यक्रम बघता बघता काय होत, मध्ये मध्ये काहीतरी येत असतील. मग ती मला ज्यांनी रेज हँड केला त्याला मी विचारणार. कोणाचा आहे पहिला? गणेशचा. गणेश काय येत रे मध्ये मध्ये, जरा सांग बाळा. हा बरोबर, ऍडव्हर्टाइज येते. मग सार्थक तू सांग बेटा, कुठल्या ऍडव्हर्टाइज येतात त्यामध्ये? तुला आवडती एखादी ऍडव्हर्टाइज मला सांग जरा. आयपीएल. कुठले? आयपीएल. हा बरोबर, मॅच. ईश्वरी बेटा तुला सांग, कुठली आवडली त्याच्यामधली? तू कार्यक्रम बघत असेल तर एखादी ऍडव्हर्टाइज येते मग तुला आवडली का त्यातली, ती कुठली सांग जरा. आराध्य तू सांग बेटा. कार्टूनची ऍडव्हर्टाइज. कार्टूनची वेगवेगळ्या येतात. मग अजून बघा हा, आता मी तुम्हाला सांगते. भरपूर ऍडव्हर्टाइज येत असतात. साबणाची असते, पावडरची असते, कोलगेटची असते. हा मग ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टाइज असतात. का ते ऍडव्हर्टाइज असतात? तर आता कोलगेट सगळ्यांनी युज करायला पाहिजे म्हणून दात पांढरे शुभ्र होतात असं सांगतात. बघा साबण लावल्याने संतूर साबणाची ऍडव्हर्टाइज देतात. त्यावेळेला संतूर साबण लावल्यानंतर काय होतं? तरुण दाखवतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या त्या जाहिरातीमध्ये ऍडव्हर्टाइज मध्ये आकर्षकता असते. का? तर ती वस्तू आपण घ्यावी म्हणजे त्याची आपल्याला मोह व्हावा असं आपल्याला वाटतं. म्हणून त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकर्षकता असते, ह्या जाहिराती दाखवल्या जातात. मग आज आपण काय करणार आहोत, आपला जो घटक आहे मी जाहिरात वाचतो हा जो आपला घटक आहे तो आज आपण बघणार आहोत. तुम्हाला मी काही जाहिरातीचे नमुने दाखवते. बघा दिवाळी आली की काय होतं, खास मोती साबणाची ऍडव्हर्टाइज केली जाते. मग मोती साबण येतो, मग आपल्याला अशा ह्या जाहिरात ज्या आहेत त्या आपण ऍडव्हर्टाइज, त्याला इंग्लिशमध्ये ऍडव्हर्टाइज म्हणतात. आणि या जाहिराती असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण जाहिराती टीव्हीवर पण बघतो, अजून कुठे कुठे बघतो ते आपण नंतर बघूया. आता आपण काही ऍडव्हर्टाइजचे जे तुम्हाला
आपला जो घटक आहे आम्ही जाहिरात वाचतो म्हणजे आपण वाचन करणार आहोत, मग त्याचे मी जे काही नमुने आहेत ते तुम्ही बघायचे आहेत. बघा हा हा ही सगळ्यांना आवडतात की नाही, सगळ्यांना चॉकलेट, मग ही सगळ्यांना चॉकलेट आवडतात, व ह्या चॉकलेट मध्ये आकर्षकता, हा आकर्षकता वाढावी चॉकलेट, मग त्यासाठी खास सणाचा सण येतं ज्यावेळेला, म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन कधी असतं? बहीण भावाला ओवाळण्याचा, म्हणजे बहिणीने भावाला किंवा भावाने बहिणीला ते गिफ्ट म्हणून देण्यासाठी खास त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी ती जाहिरात केली, म्हणजे ऑफर दिली जाते. म्हणजे मोठे गिफ्ट पॅकेट असतं, मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट असतात. हा अशा प्रकारची ही चॉकलेटांची जाहिरात आहे. बघा दुसरी आहे, आईस्क्रीम. सगळ्यांना आवडते की नाही आईस्क्रीम, मग ते आईस्क्रीमच्या ऍडव्हर्टाईज. आईस्क्रीमच्या आईस्क्रीमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये काय असतं? तर त्या आईस्क्रीम कशी आहे ती सांगितली जाते. बघा आईस्क्रीम पार्लर म्हणजे ताजी आईस्क्रीम, शुद्ध दूध व पाण्याचा वापर, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, बटरस्कॉच, पिस्ता, सर्व फ्लेवर उपलब्ध. कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आणि संपर्क कुठे आहे? तर जिजाऊ चौक, गांधी रोड, जालना. आणि नंबर दिलेला असतो, म्हणजे अशा प्रकारे ही जाहिरात केलेली असते. आता ही कुठली आहे? पावडरची, घडी पावडर. हे आपल्या कपड्याला जे डाग लागलेले असतात ते धुण्यासाठी. मग बघा त्यामध्ये काय लिहिलंय, महाशक्तिशाली घडी डिटर्जंट, सगळा मळ धुऊन टाका, आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा. अशा प्रकारे ही शब्दरचना सुद्धा यामध्ये आकर्षक केलेली आहे. नंतर काय असते, आपल्याला कुठे कुठे सहलीला जायचं असतं फिरायला, तर सुट्टी लागली की आपण कुठे जातो? मम्मी पप्पाला सांगतो कुठेतरी आपण 4 दिवस जाऊया, खूप अभ्यास केला, कंटाळा आला, म्हणून आपण काय करतो? सहलीला. मग सहलीला जाण्यासाठी आपण जाहिरात शोधतो, कुठे जायचंय कुठे नाही, तर मग अशा प्रकारे ह्या जाहिराती केलेल्या असतात. पण निसर्गाचा मनसुद्ध आनंद लुटूया. मग काय काय बघायचं आहे? आंबोली, निसर्ग आणि धबधबे, एक दिवसाची भन्नाट सहल, अशा प्रकारे खूप मजा आणि खूप आणि धम्माल, आकर्षक छायाचित्रे, उत्कृष्ट जेवण, ध्यान आणि विश्रांती. म्हणजे अशा प्रकारे त्या जाहिरातीमध्ये आकर्षकता लिहिलेली असते. बघा शब्दरचना बघा, खूप मजा आणि धमाल असं लिहिलंय त्यांनी, आणि आकर्षक छायाचित्रे, उत्कृष्ट जेवण. जेवण कसं उत्कृष्ट? म्हणजे आपण सहज त्या ज्यांनी जाहिरात केलेली आहे त्या जाहिरातवाल्याकडे, म्हणजे आपण त्या पिकनिकला अरेंज करू, अशा प्रकारे हे आकर्षक जाहिराती असतात. नंतर आहे तुमचं सगळ्यांचा आवडतं बर्गर, चिप्स आहेत की नाही. मग आता आपल्याला खायला जायचं आहे, पण आपल्याकडे पैसे कमी आहेत. मग आपण अशा वेळेला काय करतो माहितीये? काय ऑफर आहे का ती बघतो. मग ती ऑफरची बघतो, म्हणजे एकावर एक काय फ्री आहे ते बघतो, म्हणजे त्याच्यामध्ये ती आकर्षकता आहे. बघा बर्गर आहे, मग त्याच्यावर काय काय फ्री दिलेलं आहे आणि कमी किमतीत, हे सगळं आपण बघतो आणि मग ती जाहिरात आपण शोधतो. ती अशा प्रकारची ही जाहिरात आहे. आता आहे सगळ्यात खेळणी, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी. खेळण्याची खेळायला आपल्याला खेळणी हवी असतात की नाही, मग ते त्यामध्ये आपली खेळणी कशी विकली जातील, त्यामध्ये त्यासाठी काय दिलेले बघा, तिकडे आकर्षकता वाढवलेली आहे. खेळणी म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहे? टेडी वेअर आहे, डॉल आहे, किचन वेअर आहे, प्राण्यांच्या खेळण्या, लहान मुलांच्या भेटवस्तू अशा प्रकारे दिल्या आहेत. आणि ह्या सगळ्या खेळण्यांवर काय केलेलं आहे, 1000 जर तुम्ही खरेदी केली तर ह्या खरेदीवर काय आहे, 25% सूट. म्हणजे आपण सहज त्या खेळण्याकडे जाणार, त्या दुकानामध्ये जाणार आणि ती खेळणी घेणार. त्यासाठी अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये 25% सूट ठेवल्यानंतर आपण सहज जाणार असं काहीतरी विशेष त्या जाहिरातीमध्ये असतं. बघा आता बाळकडू. बाळकडू हे लहान मुलांचं औषध आहे, मग लहान मुलांसाठी ते बाळकडू आहे. मग आता इकडे पण लिहिलेलं आहे 1 ऑगस्ट 31 ऑगस्ट 2020, मग 2000 रुपयांची रंगीत जाहिरात फक्त 200 रुपयात. बघा कमीत कमी दरामध्ये आपल्या व्यवसायाची जाहिरात करून
व्यवसाय वाढ करता येईल. वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, जाहिरात देऊन स्नेह वृंदिंगत करता येईल. सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील. महाराष्ट्रातील सर्व असे म्हणजे प्रकारे अशा त्यामध्ये केलेली असते. आणि जाहिरात स्वस्त आणि प्रतिसाद मस्त. बघा, 2000 रुपये नाही फक्त 200 रुपये. म्हणजे आपण 2000 रुपये लिहिले तर नाही जाणार, फक्त 200 रुपयात आहेत म्हणून आपण ते सहज खरेदी करणार, अशी त्या जाहिरातीमधली असलेली आकर्षकता. आता तुम्हाला सुट्टी लागणार दिवाळीची, मग वेगवेगळे क्लास जॉईन वगैरे आपण करतो, बरोबर. मग त्यासाठी काही पाल संस्कार वर्ग भरवले जातात. मग पाल संस्कार वर्ग भरवताना तिथे काय केलं जातं, काय काय घेतो, कुठले कुठले उपक्रम करतो ते तिकडे दाखवले जातात. बघा, आता इकडे विज्ञान खेळणी महोत्सव आहे, प्रार्थना आहे, श्लोक आहे, हस्ताक्षर, म्हणजे ते जे काही आहेत, गेम घेणार आहेत, खेळ घेणार आहेत, काय उपक्रम कुठले कुठले करणार ते त्यांनी दाखवलेले आहेत. तरच ते आपण विद्यार्थी किंवा कोणीही तिकडे सहज जाणार आहे. त्यासाठी त्या जाहिरातीमध्ये आकर्षकता असते, ती महत्वाची आहे. आता झाला तुमचा वाचन प्रेरणा दिन. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. मग त्या दिवशी त्यांना वाचनाची खूप आवड होती. मग म्हणून तो 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, मग त्यासाठी मुलांना वाचनाची आवड व्हावी, मुलांनी वाचन करावे, ह्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. मग बघा, तंत्रज्ञान युगात वाचनाची गोडी लागावी ह्यासाठी शाळेचा वाचन प्रेरणा दिनानिमित्त खास पालकांसाठी उपक्रम. ठिकाण, शाळेचे सभागृह. दिनांक म्हणजे वेळ दिलेले 10 ते 5. आणि ह्या खास वैशिष्ट्य काय बघा, मेळाव्याला या आणि चॉकलेट मिळवा. म्हणजे तुम्ही सहज येणार चॉकलेट गिफ्ट केलंय म्हणून. सोपं आहे, पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचायचं आहे म्हणजे तुम्हाला चॉकलेट तिकडे फ्री केलं म्हणजे तुम्ही सहज त्या मेळाव्याला हजर राहणार. म्हणजे ह्या जाहिरातीमध्ये असलेली ही आकर्षकता. वेगवेगळ्या रंग वापरलेले आहेत. हा, तुम्हाला गिफ्ट ठेवलेला आहे. बघा, दुसरी आहे, सर्कस. आता सर्कस लागली की सर्कसीची जिकडे तिकडे छोटी छोटी छोट्या छोट्या कलरची बॅनर लावले जातात, जाहिराती येतात पत्र्यासोबत. आपला पेपर येतो की नाही, त्या पेपर सोबत ह्या जाहिराती येतात. मग आपण ही बघितली जाहिरात की लगेच मम्मी पप्पाला सांगतो चला आपण सर्कस बघायला जाऊया. मग या सर्कस मध्ये कसं दाखवलंय ते बघा. मग आपण ते सहज सर्कस बघायला जाणार. आणि शाळेच्या गणवेशामध्ये जो येणार आहे त्या विद्यार्थ्याला काय, फक्त 50 रुपये तिकीट. आणि तिकीट आहे 100 रुपये फक्त. आणि जो शाळेच्या गणवेशात जाणार त्याला 50 रुपये. मग असं असलं की आपण लगेच शाळेचा गणवेश घालून जाणार. मग ह्या जाहिरातीमध्ये असलेली ही आकर्षकता. वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळे केले की नाही छान पैकी. आता आपला घटक आहे, आम्ही जाहिरात करतो. आता सगळ्यांना जर कोणालाही दिसलं नाही, छोटं दिसत असेल, तर त्यांनी काय करायचं माहितीये, आपल्या मोबाईल मध्ये त्याला टच करायचं आणि झूम करायचं, मग ते तुम्हाला वाचायला येणार. हा बघा, आता आजचा आपला घटक आहे, आम्ही जाहिरात वाचतो. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे, या मुलांनो यारे या लवकर सारे नाटक पहा, धमाल विनोदी नाटक. माशाच घुरण पाहायला विसरू नका. चौक चिंगी आणि घोरणारा मासा. बघा, ह्या नाटकाचं नाव आहे आपल्या चौक चिंगी आणि घोरणारा मासा. मासा दिसतोय तो पण कसा दिसतोय माहितीये, झोपलेला दिसतोय. म्हणून त्यात नाव आपल्या नाटकाचं आहे चौक चिंगी आणि घोरणारा मासा.
आणि ती एक मुलगी दाखवलेली आहे आणि ती अशी गालावर बसली बरं तिला आणि पाठीमागे तिच्या तिला प्रश्न पडलेला आहे म्हणजे प्रश्नचिन्ह दाखवलेलं आहे. आपल्या नाटकाचं नाव कळालं सगळ्यांना, चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. बघा कधी नाटक आहे, उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल दुपारी 3:30 वाजता, स्थळ रंगकला नाट्यगृह रेणापूर. आणि ह्या नाटकाचे लेखक आहेत योगेश टिखळे, दिग्दर्शक आहेत रजनी चिपलकट्टी, निर्माती लता वानखेडे, कलाकार 22 तडाकेबाज, बाल कलाकार आणि घोरणारा मासा. बघा तिकीट विक्री नाट्यगृहावर 8 वाजेपर्यंत. आजच तिकीटी खरेदी करा, दर ₹50-30. नाट्यगृहावर त्यांनी काय सांगितलेलं आहे, 8 वाजेपर्यंतच खरेदी करायची तिकीट, कारण का उद्या केली तर तिकीट विक्री बंद आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आजच खरेदी करा. आणि ₹50 कोणासाठी, मोठ्यांसाठी, आणि छोट्यांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी ₹30. आणि काय आहे या जाहिरातीमध्ये आकर्षक माहितीये, एक चिवडा पाकिट चक्क मोफत. रेणापूरच्या वर्तमानपत्रात आलेली जाहिरात आहे आणि आपण ती आता काळजीपूर्वक एकदा परत वाचूया. बघा ही जाहिरात जी आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिलेल्या असतात त्या वस्तूच्या, सिनेमांच्या, नाटकांच्या, शिबिरांच्या आणि नोकरीच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात. आणि ह्या जाहिरातीमध्ये काय दाखवलं जातं, तर वेळ, स्थळ आणि वस्तूचे नेमके वर्णन केलेले आहे. बघा आता या जाहिरातीमध्ये काय दाखवलेलं आहे, वेळ पण दाखवलेली आहे, स्थळ कुठे आहे ते दाखवलेलं आहे आणि त्या नाटकाचं वर्णन छानपैकी इथे केलेलं आहे. मग ही या मुलांनो या रे या, सारे नाटक पाहायला या असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपल्याला नाटक कशासाठी आहे, कोणासाठी आहे, तर हे मुलांसाठी आहे. आणि मग हे नाटक मुलांसाठी आहे आपल्याला कशावरून करणार आहे, तर या मुलांनो या रे या, लवकर सारे या, म्हणजे या मुलांनो या, यावरून आपल्याला कळणार आहे की हे नाटक कोणासाठी आहे, मुलांसाठी आहे. बघा हा या बालनाट्याची जाहिरात, म्हणजे ही नाटकाची जाहिरात आहे ती कोणाची आहे, बालनाट्याची जाहिरात आहे. बघा धमाल विनोदी बालनाट्य, माशाचं घोरण पाहायला विसरू नका, म्हणजे धमाल विनोदी बालनाट्य हे ह्या बालनाट्याचं, म्हणजे जाहिरात कोणाची आहे, तर बालनाट्याची आहे. आणि बालनाट्याचं नाव काय आहे म्हणाल, तर चौक चिंगी आणि घोरणारा मासा हे ह्या नाटकाचं नाव आहे. बघा ही सुंदर कशी जाहिरात केलेली आहे ती. ह्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग दाखवलेले आहेत आणि नाटकाचं नाव सुद्धा किती सुंदर आहे. बघा चौक चिंगी आणि घोरणारा मासा, आणि त्यात जो मासा दाखवलेला आहे तो पण झोपलेला दाखवलेला आहे. म्हणून नाटकाचं नाव आहे चौक चिंगी आणि घोरणारा मासा. आता ह्या जाहिरातीमध्ये अजून काय दाखवलंय त्यांनी माहितीये, तर हे नाटक कधी आहे, तर उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल, वेळ काय आहे, 3:30 वाजता. म्हणजे त्यांनी कुठे आहे स्थळ हे पण सांगितलेलं आहे. मग ह्या नाटकाचं लेखन कोणी केलेलं आहे, तर योगेश डिखळे ह्यांनी हे लेखन केलेलं आहे. आणि ह्या नाटकाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर रजनी चिपलकट्टी. निर्माती कोण आहे,
लता वानखेडे. कलाकार कोण आहेत? तर 22 तडाखेबाज कलाकार आणि घोरणारा मासा. असं ह्यामध्ये सुंदर असं त्यांनी काय कोणी काय केलेलं आहे ते सांगितलेलं आहे. आणि बघा अजून वेगळे काय वाटतं तुम्हाला, तर तिकीट विक्री नाट्यगृहावर चालू आहे पण किती, रात्री 8 वाजेपर्यंतच आहे. म्हणून तुम्ही आजच तिकीट खरेदी करा, उद्या गेला तर तुम्हाला तिकीट खरेदी करायला मिळणार नाही. आणि दर पण सांगितलेला आहे 50 रुपये आणि मोठ्यांसाठी 50 रुपये, तिथे लिहिलं नाही पण मोठ्यांसाठी 50 आणि 30 रुपये कोणासाठी, लहान मुलांसाठी. आणि विशेष काय दाखवले माहितीये, प्रत्येक तिकिटावर एक चिवडा पॅकेट फ्री मोफत दिलेला आहे त्यांनी. पण सगळ्यांनाच आता लहान मुलं म्हटले की आपल्याला काय आवडणार विशेष वेगळं, अजून चॉकलेट तर ठेवलं असतं तर अजून जास्त आवडलं असतं, बरोबर की नाही? पण तरी सुद्धा काही हरकत नाही, आपण चॉकलेटचं एक चिवड्याचं पॅकेट खरेदी घेऊया. मग अशा प्रकारे ह्या नाटकामध्ये बघा जाहिरात करण्याचा मुख्य उद्देश काय असतो, तर आता हे नाटक आहे चौकट चिंगी आणि घोरणारा मासा, ह्या नाटकाची जाहिरात व्हावी म्हणजे हे इतर आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे, म्हणून ह्यामध्ये ही आकर्षकता आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक चिवड्याचं पॅकेट चक्क फ्री ठेवलेलं आहे. म्हणजे आपण सहज तिकडे मन आपलं जाणार, वेधलं जाणार. म्हणजे त्यामध्ये जी आकर्षकता आहे ती जाहिरातीमध्ये जर आकर्षक असेल तरच आपण ती जाणार आहोत. बघा आता सेल लागलेला असतो सगळीकडे दुकानामध्ये, पावसाळा आला किंवा एखादा सण आला तर काय करतात, सेल लावतात. अरे सेल लावलेला आहे, चला 2 साड्या घेतल्या, 1 साडी फ्री, 1 बाय गेट फ्री असं म्हणतात की नाही. मग 2 चॉकलेट घेतले तर 1 फ्री, मग आपण लगेच ते चॉकलेट घेणार. 1 बिस्किटचा पुडा घेतला, 2 बिस्किटचे पुडे घेतले तर 1 फ्री असं मिळालं, म्हणजे फ्री वाला आपण जास्त बघणार. म्हणजे ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात. जाहिरातीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, एकाच प्रकारची जाहिरात असते का? नाही. तर ही आपली नाटकाची जाहिरात आहे. आता तुम्हाला मी दाखवल्या अगोदरच्या जाहिराती, त्या जाहिरातीमध्ये सहल होती, कपडे होते, चॉकलेट होते, पावडर होती. टीव्हीवर पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बघतो. जाहिराती बघण्याचा उद्देश काय असतो, तर आपल्याला त्या जे काही त्यांचं म्हणजे हे मोठे मोठे व्यापारी असतात ते काय करतात, आपल्या जाहिरातीमधचा माल संपवा म्हणून ते काय करतात, जाहिराती करण्याचा मुख्य उद्देश तो म्हणजे काय, तर आपल्या मालाची आणि त्या ठिकाणाची माहिती व्हावी. आणि आजचे युग जे आहे ते काय आहे, जाहिरातीचे युग आहे. म्हणजे जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहेत आणि प्रत्येक उत्पादक काय करतो, कमीत कमी किंमत ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवून इच्छितो, जास्त फायदा मिळावा ह्यासाठी हे व्यापारी लोक जाहिरातींची मदत करतात. अशा प्रकारे ह्या जाहिराती असतात. मग ही आपली जाहिरातीची नाटकाची जाहिरात आहे. मग आपल्याला, आपण आता लहान आहोत, मग आपला मेन मुद्दा काय आहे, आम्ही जाहिरात वाचन करतो. म्हणजे आपल्याला वाचन करण्याचे, जेव्हा तुम्ही 9वीच्या वर्गात 10वीला जाल, मोठे व्हाल, त्यावेळेला काय होणार आहे, तुम्हाला जाहिरात लेखन, म्हणजे जाहिरात कशी लिहायची, बातम्या लेखन, कथा लेखन, म्हणजे हा तो तुम्हाला पुढे घटक आहे. म्हणजे आजचा आपला घटक आहे आम्ही जाहिरात वाचतो. मग आपण ही जाहिरात वाचायची आणि जाहिरात कशी असते ती आपण फक्त बघायची आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात की नाही. मग आज आपण आपल्या ही जाहिरात आहे आम्ही जाहिरात वाचतो, ती आपली जाहिरात कसली आहे, तर नाटकाची आहे. काही प्रश्न पण विचारलेले आहेत यावर, आता आपण शिकलो. मग आपण परत एकदा तुम्हाला सांगते मी कि या मुलांनो यारे या हे नाटक लहान मुलांसाठी आहे आणि या धमाल विनोदी बालनाट्य हे या जाहिरातीचं नाव आहे. चौकस चिंगी आणि घोरणारा मासा हे नाटकाचं नाव आहे. मग त्याचे लेखक विचारल्यावर लेखक कोणी केलेला आहे, योगेश ढिकळे यांनी. दिग्दर्शन कोणी केलेलं आहे, रजनी चिकलपट्टी यांनी. आणि
जर आज विचारले शनिवार दिनांक 22 एप्रिल, मग ही जर तुम्हाला विचारली जाहिरात पेपर मध्ये कधी आली, तर ती आदल्या दिवसाची तारीख तुम्हाला सांगावी लागेल. कारण 22 तारखेला आहे म्हणजे ती 21 तारखेला येणार, शनिवार आहे म्हणजे 21, शुक्रवार येणार म्हणजे वार शुक्रवार आणि 21 एप्रिल अशी ती पेपरामध्ये जाहिरात येणार. आदल्या दिवशी त्याची जाहिरात केली जाते. ज्या दिवशी नाटक आहे त्या दिवशी त्याची जाहिरात नाही केली जात. कारण ते मग जर तुम्हाला आदल्या दिवशी कळलं तरच तुम्ही त्या नाटकाला जाणार आहात. माझा तुम्हाला काही मी प्रश्न विचारते ह्या जाहिरातीवर. आता तुम्ही वाचलात की नाही, मग आता मी काही प्रश्न विचारणार आहे, मग तुम्ही रेज हँड करायचे आहे. रेज हँड केला तुम्हाला प्रश्न विचारणार. बघा आजचा आपला स्वाध्याय आपण घ्यायचा, आम्ही जाहिरात वाचतो त्याचा स्वाध्याय आपल्याला. तर आता जो रेज हँड करणार की नाही बाळांनो, आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यात हुशार पाहिजे, मग आपण रेज हँड करणार. मग रेज हँड केलात की मी तुम्हाला विचारते जाहिरात कशाची आहे हा पहिला प्रश्न आहे. मग ईश्वरीचा रेज हँड आलाय. मग ईश्वरी तू बेटा सांग जाहिरात कशाची आहे. चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. प्रश्न काय समजून घे बेटा, जाहिरात कशाची आहे. हा मग पहिली तुझ्याकडे जाहिरात समोर असेल की नाही, मग त्या समोर जाहिरात असेल त्याचा बघ जरा परत एकदा. घोरणाऱ्या माशाची. गणेश तू सांग बेटा. थांब ईश्वरी तू ऐक. तिची नाटकाची जाहिरात. वेदिका तू सांग बेटा जाहिरात कशाची आहे. गणेश चं पण बरोबर आहे. जाहिरात ही बालनाट्याची जाहिरात आहे. हा इकडे दिलंय की नाही, धमाल विनोदी बालनाट्य म्हणून जाहिरात कोणाची आहे. तर ही बालनाट्याची जाहिरात आहे. शिवराज तू सांग बेटा. बालनाट्याचे नाव ही बालनाट्याची जाहिरात आहे. जाहीर पहिला प्रश्न सांगायचा. हा पहिला प्रश्न हिमांशी तू सांग. पहिला प्रश्न जाहिरात कशाची आहे. बाई हा बोल. बालनाट्याची. हा पण पूर्ण वाक्यात सांग ना बेटा. जाहिरात बालनाट्याची आहे. व्हेरी गुड. आता मी दुसरा प्रश्न विचारते. हा रेज हँड करणाऱ्यांना परत सांगणार. मृण्मयी बालनाट्याचे नाव काय आहे. बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा आहे. व्हेरी गुड बरोबर. हा आणि बालनाट्य कोणत्या दिवशी आहे. बालनाट्य शनिवार शनिवारी आहे. हा शनिवार आणि दिनांक काय आहे. हा बरोबर. आणि वे हा म्हणजे व्यवस्थित सांग. बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा आहे. हा व्हेरी गुड. आता मी अंश सांग. तेरवणकर ब
बालनाट्याचे कोणत्या दिवशी आहे? सांग, बालनाट्य कोणत्या दिवशी आहे? उत्तर सांग ना बेटा. शनिवारी बाई. राजनंदिनी तू सांग. आई शनिवार. हा बरोबर. शनिवारी 22 एप्रिल तारखेला आहे. शनिवारी उद्या शनिवारी दिनांक 22 एप्रिल दुपारी 3 वाजता आहे. 3 वाजता आहे का ते वेळ बघ. 3:30 म्हणजे 3:30 बरोबर. ओके ओके. प्रिया तू परत सांगा. मी प्रश्न विचारते, बालनाट्याचे नाव काय हे पहिला दिसा. आता बालनाट्य कोणत्या दिवशी आहे ते सांग. प्रिया तूच सांग बेटा. मॅडम मी सांगू. उद्या शनिवार 22 एप्रिल आता मला सिद्धी सांगणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? सिद्धी दिग्दर्शन कोणी केले आहे? सिंपल कट्टी. व्हेरी गुड. कशी ती सांग. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? ईश्वरी तू सांग बेटा. बाय मी सांगू. ईश्वरी या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे? या नाटकाचे दिग्दर्शक रजनी चिपलकट्टी यांनी केलेले आहे. व्हेरी गुड. वेदिका तू पण सांग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. नाटक मुलांसाठी आहे. ते या मुलांना या वाक्यावरून कळते. बरोबर आहे. मृण्मयी तू सांग बेटा, नाटक कोणासाठी आहे आणि ते कशावरून कळते? मुलांसाठी आहे. हा बरोबर आहे. आणि नाटक मुलांसाठी आहे. हा पुढे पुढचा प्रश्न. ते कशावरून कळते? या मुलांना हा म्हणजे या मुलांना या वाक्यावरून ते कळत. व्हेरी गुड. आता आपल्याला दुसरा प्रश्न बघूया. राजनंदिनी सांगणार आहे. आता ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी कोणता वार व दिनांक असेल ते कशावरून कळते? हे राजनंदिनी बेटा तू सांग.
प्रिया खेड़ेकर तू सांग बेटा प्रश्न क्रमांक 5 च उत्तर. मैडम मी सांगू. प्रिया खेड़ेकर यावरून कळते. सांग कशावरून कळते ते. प्रश्न काय बघा, ज्या दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल ते कशावरून कळते. आता आपल्याला या जाहिरातीमध्ये काय दिलंय, 22 एप्रिल आणि शनिवार दिनांक, आणि जाहिरात कधी आलेली आहे वर्तमानपत्रात, आदल्या दिवशी येणार आहे, म्हणजे तो वार कुठला असेल आणि दिनांक कसा असेल हे आपण या जाहिरातीमध्ये दिनांक वार दिले त्याच्यावरून अंदाज लावायचा आहे. मग शिवराज बेटा तू सांग. शुक्रवार तारीख. शुक्रवार तारीख 21 एप्रिल वार शनिवार आहे. बरोबर बरोबर. उद्या शनिवार दिनांक 22 एप्रिल या मजकुरावरून ते कळतं म्हणून तू सांगितलंस. हा आता मंदार 6वा प्रश्न तू सांग. आजच तिकिटी खरेदी करा असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल. कारण ते बोले बंदर सांग बाळा. बंदर ओके. साक्षी सांगते मेसेज मध्ये शुक्रवार 21 एप्रिल बरोबर आहे का तिचं उत्तर. हॅलो. हा आला आवाज. मंदार गरज सांग बेटा. आजच तिकिटी खरेदी करा असे जाहिरात सांगितले आहे. 50 किंवा दर रुपये 50. एक मिनिट बेटा ना. आजच खरेदी करायचा असे जाहिरातीत का विषय बरी काय बाई मंदार बेटा तू सांग. तुला ते चेंज करून काय तो तुझा लाईन जाणार बरोबर. शिवराज तू सांग.
अर्णव तू सांग सहावा प्रश्न आहे ना. आजच तिकिटी खरेदी करा असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल? उद्या तिकीट खरेदी केले तर चालेल का? आज तिकीट खरेदी केले तर आपल्याला आज जाता येते, उद्या परमिशन नाही भेटत. वेदिका तू सांग. त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला काय दिले बघा, तिकीट विक्रेती नाट्यगृहावर रात्री 8 वाजेपर्यंत आजच तिकीटी खरेदी करा असे सांगितले. हा म्हणजे कारण उद्या तिकीट विक्री होणार नाही. उद्या तिकीट खरेदी केले तर चालणार नाही कारण तिकीट विक्री आज रात्री 8 वाजेपर्यंतच आहे. आता ईश्वरी 7वा प्रश्न आहे. सुमी तिकीट घ्यायला गेली, तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या. त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल? कोणाला सांगितलं बाई तुम्ही? ईश्वरीला. मॅडम एकदा सांगा ना. आज सुमी तिकीट घ्यायला गेली, तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या. त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल? कारण की बाहेर जास्त ऊन असेल. व्हेरी गुड, बरोबर. कारण नाटकाची वेळ काय आहे? बरोबर, व्हेरी गुड. 3:30 टायमिंग आहे, दुपारी ऊन असणार आहे. वेदिका तू पण सांग बेटा हे उत्तर परत एकदा. सुमी तिकीट घ्यायला गेली, तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या. त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल? मी बोलू जास्त ऊन असेल. हा साक्षी बेटा तू सांग. म्हणून त्यांनी सांगितले असेल टोप्या घालून. हा बरोबर. आता शेवटचा प्रश्न. प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे. तुम्हाला चिवडा आवडतो का? आणि चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हाला जास्त आवडेल? बघा प्रत्येक तिकिटावर चिवडा पॅकेट मोफत मिळणार आहे. मग तुम्हाला चिवडा आवडतो का? आणि चिवड्याऐवजी काय मिळालेलं तुम्हाला जास्त आवडेल ते मला सांगायचं. हा मग आता शिवराज तू सांग. चॉकलेट. चॉकलेट आवडेल, बरोबर. मग आता इकडे हा चिवडा काही ना आवडतो, काही ना चॉकलेट आवडतो. हा मामी जाहिरात वाचतो. आपण आता हा चिवडा आवडतो. ज्यांना चिवडा आवडतो ते चिवडा म्हणेल, ज्यांना चॉकलेट आवडतो ते चॉकलेट म्हणतील. आणि वेगवेगळं काही असेल खायची आवड ते वेगवेगळ्या आवडीचं आपण सांगू शकतो. मग आज आपला घटक काय होता? आम्ही जाहिरात वाचतो. तर आपण आता काय शिकायचं याच्या? मॅडम शिंगदाणा लाडू.
वैनिकने ही जाहिरात दिसते ना सर्वांना, जाहिरात बघायची आहे आणि जाहिराती मधले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण बघितले, उत्तर आपण बघितली, अजून यातून काय प्रश्न तयार होईल याचा विचार करायचा. आपण उत्तर तर द्यायला शिकतोय पण प्रश्न तयार करायला शिकवले आपल्याला, तेव्हा प्रश्न काय तयार होईल तेही याच्यातनं विचार करायचा आहे. हा घटक आपण शिकलो बरोबर की नाही. मग आजचा जो गृहपाठ आहे तो तुम्ही तो गृहपाठ करायचा आहे. मग हा जर आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना तुम्ही काय करायचंय, शेअर करायचं आहे आणि लाईक पण करायचंय, सबस्क्राईब पण करायचं आहे. मग पण इकडे आला.